subscribe to my channel. Click on bell icon to get notification about new video. कांद्याचा पांढरा व लाल अशा दोन जाती आहेत. त्यापैकी पांढरा कांदा औषधी दृष्ट्या जास्त उपयुक्त आहे. नाकातून रक्त पडत असल्यास कांद्याचा रस नाकात घालावा. लहान मुलांना जंत झाल्यास कांद्याचा रस पाजावा. डोळ्यांची आग होत असल्यास खडीसाखर कांद्याच्या रसात उकळावी व ते मिश्रण डोळ्यात घालावे. मूळ व्याधीचा त्रास होत असल्यास कांद्याचा रस साखर व तूप घालून घ्यावा. शरीरावर एखाद्या ठिकाणी गळू किंवा गाठ झाल्यास त्यावर पुढील पोटीस बांधावे. कांदा भाजून खलबत्त्यात कुटावा. त्यात तूप व हळद घालून हे मिश्रण सोसवेल इतपत गरम करावं व गाठीवर लावावं. त्यामुळे गाठ लवकर पिकेल. शिवाय नियमित कांदा खाल्ल्याने आतड्यांची ताकद वाढते. कांदा व गूळ मुलांना रोज खायला दिल्यास त्यांची उंची वाढते. कांद्याचा रस नायटा गजकर्ण यांसारख्या त्वचा रोगांमध्ये लावण्यासाठी वापरावा. पांढरा कांदा अधिक गूळ अधिक हळद हे मिश्रण काविळीच्या रुग्णास खाण्यासाठी द्यावे. संधिवाताच्या वेदना कमी करण्यासाठी कांद्याचा रस अधिक मोहरीचं तेल या मिश्रणाने सांध्यांना मसाज करावा.